नमस्कार, आज आपण बनवणार आहोत चीजी पास्ता। त्यासाठी मी हे पास्ता साधारण मी 1/2 किलो घेतलेला आहे। अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे, थोडंसं तेल टाकत आहे, त्याच्यामुळे चिटकत नाही पास्ता एकमेकाला। उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे पास्ता ॲड करून घ्यायचा आहे। हे पास्ता असा हलवून घ्यायचा आहे, नाहीतर तळाला चिटकतो। हा पास्ता आपल्याला 90% शिजून घ्यायचा आहे, 10% थोडासा कच्चाच ठेवायचा आहे। हे पास्ता मी साळणीच्या साहाय्याने निथळून घेत आहे। पास्त्यामध्ये आपण टोमॅटोची प्युरी करून टाकणार आहोत, त्यासाठी मी प्युरी करून घेत आहे। मी एक पळी तेल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कांदा टाकत आहे। मी लसूण अद्रक पेस्ट, शिमला मिरची मी टाकत आहे, चवीपुरतं मीठ टाकत आहे। मी याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे, तुम्ही टोमॅटो केचपही वापरू शकता। याच्यात मी रेड चिली सॉस टाकत आहे, सेजवान चटणी टाकत आहे मी थोडी। मी आता याच्यामध्ये मसाला ॲड करीत आहे, हे पास्ता मसाला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकत आहे। आता मी याच्यामध्ये पास्ता ॲड करीत आहे। हे आता पास्ता मी एकजीव करून घेत आहे। मी हे मोजोरेला चीज वापरत आहे। तुम्हाला जर चीज आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, की नाही तर तुम्ही स्किप केलं तरी चालतंय। आणि ह्या पास्त्याला जर कलर तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही फ्रूट कलरही टाकू शकता। हे चीजी पास्ता सर्व करण्यासाठी तयार आहे, हे तुम्ही पाहू शकता। परफेक्ट। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा। धन्यवाद।